कळतं रे मला चांगलं, पण काय आहे की आमचा जीव गुंतलाय ना तुझ्यामध्ये, त्यामुळे सांगितल्याशिवाय राहत नाही. अभय, तुझा हेतू चांगला आहे हे मला कळतंय, बट अनफॉर्च्युनेटली मी त्या हेतूचा आदर करू शकत नाही. आय एम सॉरी. एवढे डिस्टर्ब का आहात तुम्ही? सरिता, मी ठरवलंय, मी माझं तोंड बंद करू शकत नाही, मी माझे डोळे बंद करू शकत नाही, हा माझा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे काही बोलायचं नाही, मी ठरवलंय आता बस. तुम्ही जरा स्पष्ट आणि मला कळेल असं बोलाल. तुझा लाडका दीर हा आकाशात उंच भरारे मारायला निघालाय ना, हा महत्वाकांक्षेला पंख फुटलेत त्याच्या, हजार परीने समजावून सांगितलं त्याला की वाजवीपेक्षा उंच भरारी घेतली तर पुढे 10 अडकण जमिनीवर आपटायला होतं, सांगूनही पटत नाही. काय झालंय, सांगणार आहात का तुम्ही मला? मयुरेश आता त्याच्या क्लायंट्सना त्याचं काम होण्यासाठी उंची गिफ्ट द्यायला लागलाय, दारूच्या बाटल्या. काय का आता का गप्प बसलीस, बोल ना. आता याही वेळेला मीच चुकतोय ना? तसं नाही हो, पण मला माहिती आहे तुम्ही सगळे जण मलाच समजावणार, मीच मूर्ख प्रत्येक वेळ. हे बघा, म्हणजे बिझनेस त्याचा आहे ना, मग पण तो माझा आहे ना, म्हणून जीव जळतो माझा. मला कळतंय हो सगळं, पण इतकं रागवण्यासारखी गोष्ट आहे का ही? मी तुम्हाला एक सांगू, म्हणजे रागवणार नसाल तर सांगते. त्या कृतिका प्रकरणाच्या वेळेला मयुरेशने अविश्वास दाखवलाय तुमच्यावर. ते कृतिकाचा काय संबंध याच्यामध्ये? तुला माहितीये सरिता, हे कृतिका प्रकरण मी माझ्या डोक्यातून साफ काढून टाकलंय, आणि त्याची एवढी सुद्धा छाया मी माझ्या कुटुंबावरती, मी माझ्या घरावरती पडू दिली नाहीये, तुला चांगलं माहिती आहे. आणि तू बोलतेस हे बघा, तुम्ही उगाच अर्थाचा अनर्थ करू नका, तुम्ही झोपा बघू शांतपणे, आपण उद्या बोलूया या विषयावर. मी आता काहीही बोलणार नाही, माझं काय जाते ना. बाबा, तुम्ही मगाशी मयू काकाला का रागवत होतात? समीरा, मोठ्यांच्या गोष्टींमध्ये लहानांनी बोलायचं नसतं, सांगितलंय मी तुला 100 वेळा. दात घासले जा, पटापटा दात घासा आणि झोपायला चला आता. त्यांना कशाला ओरडतेस उगाच? आणि मोठ्यांच्या गोष्टीमध्ये मोठ्यांनी लक्ष घातलेले तरी कुठे आवडतंय मोठ्यांना? बर दीपू, त्या टेंडरची फाईल ठेवली आहेस ना बॅगेत? हो, मी गाडीत पाठवलंय सगळं, आणि त्यात मुख्य म्हणजे गव्हर्नमेंट कॉलनीला आपण जे काही सोयी सुविधा देणार आहोत ना, त्याचे सुद्धा प्लॅन फाईल मध्ये आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली सगळी रिमार्केबल प्रोजेक्ट आहेत ना, त्याचीही फाईल आहे. गुड, पण तुला खरं सांगू, या सगळ्याची काही गरज नाही. अरे असं काय म्हणतोस, एवढं मोठं प्रोजेक्ट आहे, कन्व्हिन्स करायचं त्यांना. अगं, त्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी जे गरजेचं आहे ना, खरोखरच ते मी घेऊन चाललोय. पैसे. पैसे? तू लाच देणार आहेस त्यांना? दीपू, याला लाच नाही, याला मेहनताना म्हणतात. ते आपलं इतकं मोठं काम करणार आहेत म्हटल्यावर गव्हर्नमेंट त्यांना पगार देत. हो, पण त्यांना तो पुरत नाही. आणि कसं आहे की काम होण्याची श्युरिटी मिळण्यासाठी हे देणं गरजेचं असतं ना. पण आपल्याकडे गुणवत्ता असताना हे असले मार्ग कशासाठी? दीपू, गुणवत्ता असलेले पैशाला पासरे भरत मार्केटमध्ये, त्यांना काही होत नाही. आणि कॉम्पिटिशन इतकी आहे ना की टॅलेंटला पैशाची सप्लिमेंट लावावीच लागते. मयुरेश, अरे काय बोलतोयस तू? हे तुझे विचार, हा अप्रोच का बदललाय? तुला खरं सांगू, अनुभवातून आलेलं शहाणपण आहे.
मला माहिती आहे तुला आत्ता हे सगळं अनैतिक वगैरे वाटतंय, पण खरंच तसं काही नाही आहे. अगं हा जगाचा नियम आहे. एस हात से दो और उस हात से लो. दीपू, इथे आल्यावर खूप दुनियादारी केली आहे मी, आणि कल्पनेत सुद्धा पाहिले नव्हते असे कितीतरी फंडे मी प्रत्यक्षात पाहिले, आणि या निष्कर्षाला आलोय की जो तळ राखणार तोच पाणी चाखणार, आणि आपल्याला त्याला ते चाखू द्यावं लागणार. वा, काय छान पटवतोयस तू मयुरेश. चुकीच्या गोष्टीचं इतकं सुंदर समर्थन करायला कुठे शिकलायस तू? दीपू, कम ऑन, बी प्रॅक्टिकल. मयुरेश, प्रॅक्टिकल असणं आणि भ्रष्टाचारी असणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. लोकांनी कुठले संस्कार जपावे याची जबरदस्ती आपण नाही करू शकत, पण आपले चांगले संस्कार नाचणार नाहीत एवढी तर खबरदारी घ्यायला हवी का नको? दीपू, एक गोष्ट लक्षात घे, आपण एकटे पूर्ण सिस्टीम नाही बदलू शकत. मान्य, पण निदान आपण तर या सिस्टीमचा बळी होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. हो, पण मग आपण संपून जाऊ दीपू, आणि करिअरच्या या स्टेजला आल्यावर संपून जाण्यात मला काही इंटरेस्ट नाही. हे बघ, इथला साधा सरळ नियम आहे की तुम्हाला जर इथे सस्टेन व्हायचं असेल तर या सिस्टीमचा भाग होऊन राहता यायला पाहिजे, आणि ते जर तुम्हाला जमणार नसेल यू विल बी थ्रोन आउट. कळतंय का? अँड आय कॅनॉट अफोर्ड दॅट. एनिवे, मी तुला नंतर समजून सांगतो. ओके, बाय. मामा, तू पावनीला सगळं सांगितलंस? सगळं म्हणजे? म्हणजे माझ्या आजारपणाबद्दल. अजून तरी नाही, पण मला असं वाटतंय मला तिला सांगावं लागणार. प्लीज नको ना मामा. आर्यन, मी आजपर्यंत चुकीच्या गोष्टींचं समर्थन केलं नाही आहे आणि करणारही नाही. तू माझा मुलगा आहेस, तुझ्या संसारात कॉम्प्लिकेशन्स यावं असं मला अजिबात वाटत नाही, आणि म्हणून मी गप्प आहे. पण मला असं वाटतं की मी गप्प राहून पावनीची फसवणूक करते. मला तिला हे सगळं सांगायला हवं. अगं, पण मला माझी चूक मान्य आहे ना. सगळ्या चुका मान्य केल्या म्हणून माफ होत नाही तार्यन. प्लीज मला एक संधी दे. पुन्हा जर का मी असं वागलो ना, तुला हवं ते कर. हे तू मला सांगायची गरज नाही आर्यन. एक गोष्ट लक्षात ठेव, पावनीमध्ये मी स्वतःला पाहते. तिचं करिअर हे माझं स्वप्न आहे, आणि माझ्या स्वप्नाच्या आड आलास ना तर मी तुला कधी माफ करणार नाही. पावनीचं करिअर होतं याचं दुःख नाही आहे ग मला, पण ती माझ्यापासून लांब जाईल याची भीती वाटते. असं वागून तू तिला किती वेळ तुझ्या जवळ ठेवू शकणारस? खोट्या गोष्टींच्या पायावर उभा राहिलेला संसार तकलादू असतो आर्यन, कधीही कोसळू शकतो. संसार टिकावा असं वाटत असेल तर बायकोचं यश स्वीकारायला शिक. स्वतःहून शिकलास तर ठीक आहे, नाही तर मला तुला शिकवावं लागेल. अरे दीपू, या वेळेला इथे? तुला ऑफिस नाही आज? आहे, हाफ डे टाकून आले. अरे वा, तुझ्या मयुरेश साहेबांनी रजा बरे दिली तुला. मयुरेश साहेब आहेत कुठे ऑफिस मध्ये? महत्वाच्या मीटिंगला गेलेत, आणि ती जी महत्वाची मीटिंग आहे ना ती आपल्या अजेंडाच्या आकलना पलीकडची आहे. ए दीपिका, काय झालंय तुला? इतकी डिस्टर्ब काय आहेस तू? अभय, एखादी व्यक्ती नाही बाबा असं चुकीचं नाही वागणार अशी आपली अपेक्षा असते, आणि नेमकी जर ती व्यक्ती तसंच चुकीचं वागली तर त्रास नाही का होणार? काय असं नेमकं काय वागलाय मयुरेश? दादा,
व्यवहार असू दे नाही तर प्रेम असू दे, पण ते नैतिकतेच्या पातळीवर झालं पाहिजे हे तूच शिकवलंयस ना आम्हाला. जगाचे नियम काही असू देत, आपल्याला पटले तर ठीक, नाहीतर आपली वाट आपण वेगळी करायची, हे संस्कार तुझेच आहेत ना. आम्ही सगळ्यांनी त्याचा वेळोवेळी आदर केला, पण आता मात्र मयुरेश या संस्कारांना तिलांजली देतोय की काय असं वाटायला लागलंय. अगदीच राहुला नाही म्हणून तातडीने बोलायला आले मी तुझ्याशी. नाही तू आलीस ते चांगलं गेलंस, पण आता जरा सविस्तर काय झालंय ते सांगशील तर अधिक चांगलं होईल. दादा, बिझनेसमधलं एक डील फायनल करायला गेलाय मयुरेश, पण ते फायनल करण्यासाठी 1 लाख रुपयाची लाच देणार आहे तो. आणि हे सगळं बिझनेसच्या दृष्टिकोनाने अलिखित असतं असं समर्थन करतोय तो. दादा मी थोडं बोलू. अबे घरातल्या गोष्टींबद्दल एकमेकाशी बोलण्याकरता तुला माझी परवानगी घ्यावी असं केव्हापासून वाटायला लागलं? नाही पण दादा, मयुरेशच्या बाबतीत मी काहीही बोलायला लागलो तर ते सगळं पूर्वग्रह दूषित असतं असा सगळ्यांचा समज होतो, म्हणून मग मी हल्ली. एक मिनिट. आपल्या घरात कुणीही कोणाबद्दल जेव्हा काही बोलतो विरुद्ध, त्यावेळेला ते आपुलकीनी प्रेमाने बोलतो, दुसऱ्याच्या हिताकरता बोलतो, अशी माझी प्रामाणिक धारणा आहे, श्रद्धा आहे. तेव्हा तुझ्याबद्दल माझा गैरसमज होण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. बोल. दादा, दीपिका जे सांगते ते 100% खरं आहे. म्हणजे मयुरेश हल्ली जे काय वागतोय ते त्याला कळतंय का न कळत तो तसं वागतोय हे त्याचं त्याला माहीत. बिझनेस एथिक्सच्या नावाखाली सगळी नैतिकता धाब्यावर बसवतोय तो. अरे परवा सुद्धा त्यानं एका क्लायंटला भेट देण्यासाठी एक उंची दारूची बाटली आणली होती. माझं आणि त्याचं भांडण झालं त्याच्यावरून. दादा, मयुरेशचा प्रॉब्लेम हा आहे ना की दारू पिणं वाईट आहे हे त्याला कळतंय, पण दारू पाजणं सुद्धा वाईट आहे हे त्याच्या पचनी पडत नाही. दादा, सध्या मयुरेश म्हणजे आपण करतोय ती पूर्व दिशा असाच वागतोय. तो हे असं का वागतोय हे त्याचं त्याला ठाऊक. नाही, त्याच्यामध्ये दोष त्याचा नाही आहे फारसा. बाहेर वारच विचित्र व्हायला लागलेलं आहे. तुमची प्रतिकार शक्ती जेवढी कमी तेवढा या विचित्र वाऱ्याचा तुम्हाला संसर्ग जास्त. पण दादा, आत्ता ही सुरुवात आहे ना, तोच आपल्याला थांबवायला हवाय. एकदा प्रकरण हाताबाहेर गेलं ना की आपण काहीही करू शकणार नाही. बरोबर, त्याच्याशी या संदर्भामध्ये बोलायला हवंय. असं आहे, जेव्हा यश प्रमाणाबाहेर मिळायला लागतं तेव्हा त्याची परिमाण बदलत जातात. तसंच काहीसं आपल्या मयूच्या बाबतीत होत आहे असं मला वाटतंय. त्याच्याशी बोलायला पाहिजे. बोलेन मी, पण आत्ता नाही, योग्य वेळ येईल त्या व्हायला. बोलेन मी त्याच्याशी. बोलेन. अरे थँक्स. एवढी शांतता कशी काय घरात? झोपलाय का? हा नाही, खेळतोय आतमध्ये. एकटाच? एकटाच कशाला, ती आहे ना. ही बघ. ही चिन्मयी. नमस्कार. नमस्कार. अरे मागे नाही का तुला मी म्हटलं होतं की माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे, नागपूरला नर्सिंग होममध्ये होती ती. काय गं नाव त्याचं? प्राजक्त नर्सिंग होम. हां, तर तिथे काय तिचं मन रमेना, मग तिला असं वाटलं की मुंबईला येऊन मोठ्या कॅनव्हसवर काम करावं. माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं आहे की असं असं आहे, तर मी म्हटलं पाठवून दे तिला इथे. आकाशच्या ओळखीने तिला नक्की चांगल्या हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळेल, कदाचित त्याच्या स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा ठेवेल तो.
आणि मला सुद्धा सोबत होईल. इथेच राहणार आहे ती? हो. करशील ना हिला मदत? हो, म्हणजे नक्की करेन. तुम्ही नर्सिंग कुठून गेलाय? नागपूरच्या एका प्रायव्हेट इन्स्टिट्यूट मधून. ओके ओके. आणि त्या प्राजक्त प्राजक्त नर्सिंग होम मध्ये किती वर्ष जॉब केलाय? 2 वर्ष. ओके. अगं इथे ना अशी, आणि तू तरी नुसत्या नोकरी आणि शिक्षणाबद्दल काय विचारतोयस? दुसरं काहीतरी बोल ना. जे आवश्यक आणि माझ्या गरजेचं आहे ना तेच मी बोलतोय. मिस चिन्मयी, आपण 1-2 दिवसामध्ये आमच्या नर्सिंग होममध्ये जाऊया. अनायसा तिथे वेकन्सी आहेच आहे. तुमच्या जॉबचं काय ते बघूया आपण. आता आपली ओळख झाली आहे त्यामुळे तुम्हाला तिथे काम करताना कम्फर्टेबल वाटेल असं मला वाटतं. चालेल ना? थँक्स. नाही, मी बघते शुभानंद. किती शांत मुलगी आहे. नाही आई, तुझ्या मनात जे चालू आहे ना ते ताबडतोब बंद कर बरं का. म्हणजे माझं लग्न उगाच हिच्याशी करण्याच्या फंदात वगैरे पडू नकोस. आय एम नॉट ॲट ऑल इंटरेस्टेड. घ्या, याला म्हणतात चोराच्या मनात चांदणं. मी एक शब्द तरी काढला लग्नाविषयी, उगीच आपलं काहीतरी. मी तुला आज ओळखत नाही, तू काही बोलत जरी नसलीस ना तरी मला कळतं. ती चांगली मुलगी आहे, तिला तिचं आयुष्य जगू देत, मला माझ. बरं रे, लगेच तुझा हात धरून कोणी तुला बोलल्यावर नेत नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू म्हणतोस तसं माझ्या मनात काहीही नाही. अरे तिची ती इथे आली आहे, तिला इथे मुंबईत यायचं होतं, दुसरं घर नव्हतं म्हणून इथे थांबले. बस बस, या सगळ्याला इथेच पूर्णविराम द्या. काय तुमच्या मनामध्ये आहे ते ओळखणे इतकं मी मोठा नाही महाराज. पण महाराज, मी पूर्णपणे हरलेलो आहे. गेले कित्येक दिवस माझी स्थिती वेडावल्या माणसासारखी झालेली आहे आणि म्हणून मला बाबांची भेट घ्यायची आहे. दुर्दैवानं माझी आणि बाबांची भेट होत नाहीये. मला माहिती आहे महाराज, बाबा तुमच्या खूप जवळ आहेत. कदाचित त्यांची माझी भेट होऊ नये ही तुमचीच रचना असू शकते हेही मला माहिती आहे महाराज. पण आता एकट्यानं परीक्षा देण्याची ताकद नाही उरली महाराज. आयुष्याच्या या वळणावरती म्हणूनच मला बाबांची खूप गरज भासते. आयुष्यभर लोकांना सत्य आणि नीतिबद्धतेचे धडे देणारा दादा अधिकारी बस त्याच्याकडे स्वतःच्या प्रश्नाची उत्तरं नाहीत. आयुष्यामध्ये प्रथमच दादा अधिकारी खोटं बोलला आणि तुमच्या पायाशी असताना जे जे कमावलं होतं ते सगळं एका शब्दात घालवून बसला. मला माहिती आहे मी जे काही गमावलेलं आहे ते जगातलं कुठलंही प्रायश्चित्त घेऊन मला परत मिळणार नाही आहे. दादा अधिकारी म्हणूनच या क्षणी दिशाहीन झालेलं आहे महाराज. पहिल्यांदाच या दादा अधिकारीकडे स्वतःच्या प्रश्नांवर उत्तरं नाहीत महाराज. आणि जेव्हा सगळेच मार्ग खुंटतात तेव्हा माऊलीशिवाय कोणाची आठवण येणार आणि म्हणून मला बाबांची खूप गरज आहे या आयुष्याच्या वळणावरती. या क्षणी बाबांनी माझ्या पाठीत लात घालून उपदेशाचे 4 शब्द सांगितले असते तरीसुद्धा माझ्या मनाचं समाधान झालं असतं, प्रायश्चित्त मिळालं असतं, दिशा दिसली असती. परंतु त्यांची माझी भेट होत नाही म्हणून नाईलाजाने प्रायश्चित्ता संदर्भातला माझा निर्णय मला स्वतःलाच घ्यावा लागतो आहे. माझा हा निर्णय गोड मानून घ्या. मला पूर्ण कल्पना आहे माझ्या या निर्णयामुळे अनेकांना दुःख होणार आहे, परंतु अनंतकालच्या सुखासाठी क्षणभराचं दुःख हे सहन करायलाच पाहिजे ही आपली शिकवण आहे महाराज. मला बळ द्या महाराज, आशीर्वाद द्या.